नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र सुदर्शन चला शेती करूया आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपला जो आरेमानचा एक एकरच एक प्लॉट आहे त्याचं आज मंडप उभारणीचं काम चाललेलं आहे आणि आपण कोणत्या प्रकारची मंडप उभारणी करतो आहे हे सविस्तर आज आपण आपल्या या चॅनलमध्ये बघणार आहे त्याच पद्ध पद्धतीने ही जी मंडप उभारणी आहे ही कमी खर्चामध्ये आणि कमी श्रमामध्ये उभारणी होते त्या शेतकरी मित्रांनो बघा पहिल्यांदा खु कडे ठोकून घेतलेल्या आहेत त्यानंतर तारा हातरून सरीमध्ये म मार्किंग एक मार्किंगच्या साहाय्याने काट्या टाकलेल्या आहेत तर ह्या काट्या टाकायचं मार्किंग कशावर केलेलं आहे तर कडेजा सरीला काट्या राहून घेतलेल्या आहेत एक सॅम्पल काठी सॅम्पल काठी कशावर रवल्या तर जी आपली ही जी रोपं आहेत ती रोपं मापलेली आहेत आणि प्रत्येकी नऊ रोपावर अशी काटे राहून घेतलेल्या आहेत आण आणि त्या काठीच्या एक आधारावर अशा इकडं काट्या टाकून घेतलेल्या आहेत म्हणजे निम काम आता संपलेलं आहे की कडच्या दोन साईडच्या खुट्या तारा काट्या टाकून घेतलेल्या आहेत आणि आता जसं मग अशी म्हटले की आपण एकच प्रकारचं अशी कैची उभा करायचालो आहे ती आता एक बाजून चालू आहे बघा इथं काय करत आहेत की दोन्ही बाजूला काट्या अशा तिरक्या उभा करून घेतात आहेत आणि त्याच्यामधून अशी तार ओवून घेऊन त्याला वाईडिंग केली जाते शेतकरी मित्रांनो जे आपण बघतोय की, की खुटीपासून जी आतली का पहिली ही जी कैची उभा केलेली आहे दोन काटे जी ती आपल्या इथं तीन तीन झाडापासून पुढं उभा करायची म्हणजे पहिले तीन झाडं सोडून जर अशी उभा केली आणि इथं बघू शकता की ह्याचा स्लोप हा तार जसा तिरका होते ज्यावेळी स्लोप हात तिरका राहतो त्यावेळी ह्याचा एक प्लस पॉईंट होतो की जी पण आपली ही कडला ठोकलेली खुटी आहे ती कितीही प्लॉटचा लोड आला तर ती खुटी उपसून वर येत नाही आणि जर ही जर कायची तुम्ही जर ही तीन झाडं बांधणीला त्रास होते म्हणून जर जवळ उभा केली तर ही कायची इथं जवळ येणार आणि जी खुटी आहे ती जसा, जसा, जसा लोड लागेल तशी लगेच उपसून वर येण्याचा चान्स सगळ्यात जास्त राहतो आणि मांडव पडतो त्यामुळे जे पण आपण मांडव उभा करताना पहिले तीन झाडं सोडून आतल्या अंगालाच कैचीची उभारणी करतोय त्या बाजूची शेतकरी मित्रांनो कैची आता उभा केलेला आहे आणि इकडं जिकडं ताण काढणार आहे त्या ठिकाणी बघा इथं अशी पहिल्यांदा काठी उभा दोन्ही संघ समान धरून घ्यायचे आणि त्याला ताराचा पेळा मारून घ्यायचा इथं पिळा मारताना आपल्याला किती उंची करायची आहे कैचीची एक त्या अंदाजावर उंचीच्या ठिकाणी आपल्याला तारण पिळा मेकतून ववून घ्यायची आणि एक ठराविक अंदाजावर ह्याचा ताण काढून घ्यायचा आणि हे बघा जी मगाशी कैची आपण तयार केली ती त्याच्या मधोमध असे तार ठेवलेले आहे आणि आता जशी जशी कैची उभा राहील तसा तसा पूर्ण तारेचा ताण हा एका जो जोरात निघतोय हे बघा ज्या ताकतेवर आपण कैची ओढत जाईल त्या ताकदीवर पूर्ण ताराचा ताण निघला जातो आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो कशा पद्धतीनं कैची उभा राहिलेली आहे आणि पूर्ण ताराचा ताण निघलेला आहे हे बघा पूर्ण जी तार आहे त्याचा एक नंबर असा ताण निघलेला आहे आणि फक्त ही तीन लोकांतच याचं काम होत आहे हे बघा त्यामुळे आपला आणि ह्या दोन्ही बाजूला अशी कैची असेल तर मांडव पडण्याचे जे चान्सेस आहेत ते खूप कमी राहतात बघू शकता शेतकरी मित्रांनो कशा पद्धतीनं ताराचा हा तारा ताण तारा एकदम ताणली जाते यामुळे काय होतंय की तार अजिबात लूज राहत नाही आणि मांडव पडण्याचे चान्सेस खूप कमी राहतात आता बघाय गेलं तर त्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत अडीचशे अंतर आहे आता अडीचशे फुटात जी तार ताण काढलेला आहे तर कशा पद्धतीने तो ताण निघलेला आहे मला नक्की कमेंट करा आणि पद्धत सगळ्यात सोपी आहे इथं जो शारीरिक जो आपल्याला कष्ट लागते जे ताण काढायला जे शारीरिक ताकद लागते ते कमी प्रमाणात लागते म्हणजे जास्त काही जास्त प्रमाणात ताण लाव ताकद लावायची गरज नसते आणि जिथं आपण खुटीला तार बांधतोय त्या तारावर सगळा खेळ आहे की किती ताण काढायचा आहे ताराचा काय तिथं जर तिडा मारताना आपण कम ढिलीत येऊन तिढा मारला तर जो पण निघणारा ताण आहे तो आपल्याला कमी प्रमाणात निघतो आहे शेतकरी मित्रांनो हे बघा अशा पद्धतीनं आता पूर्ण आपल्या तारा उचलून तयार झालेल्या आहेत दोन्ही बाजूनं आता फक्त आता काठी रवायच काम चालू करायचं आहे आपण काय केलेलं आहे शेतकरी मित्रांनो की जर तीन काठीवर एक हिसकी घातलेली आहे म्हणजे काय केले की इथून ज जे आपण काठ्या रवत गेलेलं आहे त्या काट्याला दर तीन काट्याला एक हि हिस्की तीन काट्यानंतर मध्ये एक कैची केलेली आहे जेणेकरून प्लॉटमध्ये जो पण लोड येईल सगळीकडे डिवायडेशन होईल म्हणजे कोणत्याही बाजूला सरी कला अदोगर सगळा लोड हा त्या बेड वल केल्यामुळे बघू शकता काठी कशा पद्धतीने जमिनीत एक कमीत कमी, -कमी दीड फुटापर्यंत जमिनीत रोवली जाते त्यामुळे जो पण प्लॉटचा जो मंडप होणार आहे तो एकदम चांगल्या दर्जाचा तयार होते त्या ज्यावेळी आपण काठी राहणार आहे त्यावेळी प्लॉटमध्ये पूर्ण राणे चांगल्या पद्धतीने भिजवून घ्यायचं जा म्हणजे थोडं जास्त पाणी आहे ड्रीपनं त्यामुळे जे पण काठी जायला मदत होणार आहे ती चांगली होणार आहे शेतकरी मित्रांनो ही मंडप उभारणीची सिस्टीम आपल्याला कशी वाटली मला नक्की कमेंट करा त्या व्यतिरिक्त जर आपण अजून कशा पद्धतीनं मंडप आपल्या प्लॉटमध्ये उभा करतात त्याचेही मला फोटोज किंवा कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनल आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग लवकरच भेटूया अजून एका व्हिडिओत अजून एका भागात आहे तर पावर आहे धन्यवाद मित्रांनो